एक अजून विषय आशिषजींनी म्हणला, 3D जे काम केलं आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ 25 वर्ष BDDच्या संदर्भात नुसत्या घोषणा व्हायच्या, काम कधी झालं नाही. म्हणजे BDD चाळीत राहणारा जो माझा मराठी माणूस 120 चौरस फुटात राहत होता, त्याच्या 2 पिढ्या गेल्या पण ती स्वप्न तशीच होती. आपण निर्णय केला बिल्डरांना द्यायचं नाही, म्हाडाच्या माध्यमातून थेट करू. आज इमारत उभी झाली आणि त्या मराठी माणसाला 120 चौरस फुटाच्या ऐवजी आज त्या ठिकाणी 500 चौरस फुटापर्यंत आपण जागा ही दिली. आणि BDD चाळीचं रिडेव्हलपमेंट हे आज देशातलं अर्बन रिन्युअलचं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आपण जर योग्य विचार करून योग्य मार्ग ठेवून ज्यावेळेस मला असं वाटतं की आपलं अंतिम ध्येय योग्य असतं त्यावेळी रस्ते मिळतात. जेव्हा ध्येयच चुकीचं असतं, हे याच्या घशात घालायचं आहे, ते त्याच्या घशात घालायचं आहे, उरलेलं माझ्या घशात घालायचं आहे, असं घशे घालघाल जेव्हा असते त्यावेळी त्याला कितीही चांगला मुलामा दिला तरी कोणालाच काही मिळत नाही. एक चांगलं ध्येय ठेवून जर या सगळ्या कॉलनीजच्या रिडेव्हलपमेंटचा विचार झाला तर मला असं वाटतं कामगारांना देखील त्याचा फायदा होईल आणि त्याचसोबत तुम्हाला देखील 2 पैसे त्यातनं मिळतील, ज्यातनं आपल्याला अजून या बेसच्या स्ट्रेंथनिंग करता त्यातला फायदा होऊ शकेल. मी तुम्हाला आजच सांगतो की या सगळ्या तुमच्या प्रयत्नांमध्ये जी काही तुम्हाला साथ पाहिजे मी स्वतः त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करेन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथराव शिंदेजी, हे देखील जो गरीब आहे, जो कर्मचारी आहे, जो कामगार आहे, जो मेहनती आहे, अशा व्यक्तीचा कुठलाही प्रश्न हा जर शिंदे साहेबांकडे आपण नेला तर ते कधीच त्याला नाही म्हणत नाही, ते त्याला नेहमीच होकार देतात. त्यामुळे मी वकील आहे, त्यामुळे तुमची वकिली तिथेही करू शकतो मी, काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांकडे तुमची वकिली करून, आणि वकिलीची गरजच पडणार नाही, त्यांच्यापुढे आपण जर अशी गोष्ट मांडली तर ते निश्चितपणे त्याकरता तयार होतील. हे काम आपण चांगल्या प्रकारे करू शकू, मला असं वाटतं की आज एक चांगली सुरुवात आहे.